ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती इव्हनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। लॅबनॉनची राजधानी बैरूत मध्ये काल मंगळवारी रात्री दोन भीषण स्फोट झाले। या घटनेत जवळपास 100 जण ठार तर 4000 अधिक जखमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे। स्फोट इतका तीव्र होता की घराच्या खिडक्या फॉल्स सीलिंग तुटल्या होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात आज अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते। प्रथम पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली, त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं। राज्यातील शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची चाचपणी झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली। सुरुवातीला 9वी 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं 91व्या वर्षी बुधवारी पहाटे निधन झालं। मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्यांनी आज पुण्यात अखेरचा श्वास घेतला। निलंगे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात निवडक खरेदी वाढली। परकीय संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे वळत असल्याचं चित्र निर्माण झालं। यामुळे 4 दिवसानंतर शेअर बाजार निर्देशांकात मोठी वाढ झाली होती। आदर्श कार्यप्रणालीचं पालन करत मुंबई महानगर आणि इतर महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवांसह इतर उद्योग सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय लवकरच घेईल असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका मुलाखतीत सांगितलं। अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव पुण्यातही साजरा करण्यात आला। शहरात बुधवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। रांगोळीच्या माध्यमातून श्रीरामांची प्रतिमा आणि हार रेखाटणे अशा विविध माध्यमातून नागरिक आनंदोत्सवात सहभागी झाले होते। नाशिकने अनेक क्षेत्रात आपली छाप पाडली। आता इटलीच्या ट्रेंटो शहरात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या 23व्या रिलिजन टुडे चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धेसाठी नाशिकच्या कुलभूषण मंगळे आणि मनोज कदम निर्मित ताजमहाल या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे। 3 आठवड्यांनंतर आलेल्या पावसानं कोल्हापूर जिल्ह्यात गेले 3 दिवस संततधार कायम आहे। पावसाचा वेग वाढला असून रातोरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 10 फुटांनी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 71 बंधारे पाण्याखाली गेले असून 6 मार्ग बंद आहेत। देशात आतापर्यंत 19,08,254 कोरोना बाधित असून 5,86,244 ऍक्टिव्ह केसेस तर 39,795 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 4,57,965 कोरोना बाधित असून 1,42,458 ऍक्टिव्ह केसेस तर 16,142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। अयोध्येत बुधवारी प्रभू श्रीरामांच्या प्रस्तावित भव्य मंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं नागपूर शहर जय श्रीराम यांच्या घोषानं दुमदुमला। ठिकठिकाणी मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली। बडकस चौक, महाल, गांधी गेट, गोकुळपेठ, रामनगर, लक्ष्मीनगर, गिट्टी खदान, सक्करदरा, मानेवाड चौक आदी 300 ठिकाणी हा आनंदोत्सव महानगर भाजपच्या वतीनं साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे आज सकाळपासून ढगाळ वातावरण असूनही वरुणराजानं दिलासा दिला। शहरातील संवेदनशील जागी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। अन्य वृत्तात नागपूर वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली 1,107 वाहन चालकांवर कारवाई केली असून एकूण तडजोड शुल्क 3,33,150 रुपये वसूल करण्यात आले। शहर पोलिसांतर्फे यापुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील मावी इमारतीच्या प्रांगणात असलेल्या विलगीकरण कक्षाचा तंबू अचानक कोसळल्यानं पळापळ झाली। यात एक महिला जखमी झाली। देशवासियांचे श्रद्धास्थान भगवान श्री रामचंद्र यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे आज मंदिर निर्माण कार्याचं भूमिपूजन करण्यात आलं। यानिमित्त गोंदिया येथील बजरंग दल विहीप तसंच श्रद्धाळू नागरिकांकडून आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अन्य वृत्तात गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथे बनावटी देशी विदेशी दारू कारखान्यावर पोलिसांनी छापामार कारवाई केली। या कारवाईत 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी न मिळाल्यानं आज काही प्रकल्पग्रस्तांनी थेट वीज केंद्राच्या टॉवर म्हणजे चिमणीवर चढून आंदोलन केलं। या आंदोलनामुळे महाऔष्णिक वीज केंद्राच्या प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील तेलनखेडी वॉर्डात आपल्या सोबत वेगळे राहत असलेल्या मुलीवर धर्मेंद्र परसगाळे या 50 वर्षीय वडिलानं चाकूनं वार करून जखमी केला। गोमाजी वॉर्डातील आपल्या घरी परत आल्यावर वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली। जखमी मुलीवर सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अन्य वृत्तात
वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी कोरोना बाधित निघाल्यानं आज पोलीस ठाण्याच्या परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. आता जिल्ह्यातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या 3 झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक काही प्रमाणात कमी होत असतानाच मलेरियानं डोकं वर काढल्यानं प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकाचाच मृत्यू झालाय, मात्र 4 महिन्याच्या कालावधीत मलेरियामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी दुर्गम भागातील नागरिकांकडून होत आहे. अन्य वृत्तात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात नेटवर्क नसल्यानं ऑनलाईन शिक्षण नॉट रिचेबल झालं. मात्र कुरखेडा येथील आम्ही आमच्या आरोग्यासाठी या सामाजिक संस्थेतर्फे मुंबई येथील बीसीपीटी संस्थेच्या मदतीनं कोरची आणि कुरखेडा तालुक्यातील 60 दुर्गम गावात वर्ग 1 ते 5 विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं शिक्षणाचे धडे देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जातोय. आजपासून अमरावती जिल्ह्यांतर्गत एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणल्यानं एसटी मंडळाच्या यंत्रणेनं मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, दर्यापूर आदी मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या लाल परीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. अकोला शहर आज राममय झाल्याचं बघावयास मिळालं. राम मंदिर शिलान्यास निमित्त संपूर्ण अकोला महानगर सजलं होतं. नेकलेस रोड चौकासह सर्व चौकांमध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. अयोध्येत भूमिपूजन सुरू असताना अकोल्यात होम हवन तर कुठे ढोलताशे आतषबाजी करण्यात येत होती. रामनवमी शोभायात्रा समितीनं खंडेलवाल भवनात तर राम उत्सव समितीनं गांधी चौकात महाआरती केली. अयोध्या येथे आज राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. या क्षणाचे साक्षी होण्यासाठी यवतमाळ शहरामध्ये भक्तांच्या वतीनं राम मंदिरात आणि गांधी चौक, दत्त चौकासह जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची सामूहिक आरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी रामभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती. भरधाव ट्रकच्या धडकेत 2 मोटारसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा मलकापूर रोडवरील केदार नदीच्या पुलावर घडली. राजेंद्र आनंद डांबरे, सूरज संजय इंगळे राहणार नायगाव अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे दोघे मोटारसायकलनं नांदुरा येथून नायगाव येथे घरी जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकनं धडक दिली. वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारी वाढतच आहेत. कधी अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणी तर कधी खासगी लाईनमन ठेवून होणारे अपघात अशा बाबी नित्याच्या झाल्या आहेत. तर ग्रामीण भागातील उघड्यावर असलेले रोहित्र याची भर पडली आहे. यामुळे मोठे अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जाते. मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरातील लोकवस्तीतून जवळच असलेले हे रोहित्र महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचं जिवंत उदाहरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड येथील गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या वतीनं शहरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. त्यांच्या या समाज कार्याचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अयोध्या येथील प्रस्तावित राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडत असताना हिंगोलीतील महात्मा गांधी चौकामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. अन्य वृत्तात अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणचा पायाभरणी शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं उत्सव साजरा करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात भोगाव देवी येथील 49 वर्षीय महिला महेमुदा बी शेख सरदार या शेताकडे जात असताना उच्च दाबाची विद्युत तार अचानक अंगावर कोसळल्यानं जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 7 घडली. घटनेचं वृत्त समजताच महावितरणचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी आणि जमावानं तब्बल 3 महावितरणच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेतला नाही. शेवटी महावितरणच्या अभियंत्यानं आश्वासन दिल्यानंतर मयतावर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातील निलंग्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. कोरोनाची बाधा झाल्यामुळे 16 जुलै रोजी त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 2 दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्तही झाले होते, त्यामुळे त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे 2 सुमारास किडनी विकाराच्या आजारानं त्यांचं निधन झालं. अयोध्येत सुरू असलेल्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर चौकात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची पूजा करण्यापासून मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशर्थे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांना रोखलं. यावेळी मनसे पदाधिकारी आणि बंदोबस्तावरील पोलिसांमध्ये भासाभाशी होऊन वाद झाला. जळगाव जिल्ह्यात सर्व श्रीराम मंदिरांवर आज रोषणाई करण्यात आली आहे.
तसंच यावल चोपडा चाळीसगाव जळगाव भुसावळ मुक्ताईनगर रावेर आदी तालुक्यांमध्ये मंदिरं सजवण्यात आली आहे. एनएसयूआयच्या वतीनंही काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. अन्य वृत्तात जळगावातील प्रमुख मार्केटला आजपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पहिल्या दिवशी गोलाणी मार्केट फुले मार्केटमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. आठवड्यातून 3 दिवस बंद आणि 4 दिवस सुरू असे नियमावलीनुसार मार्केट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पळासनेर येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी आणलेलं रेशन दुकानातील 25 क्विंटल गहू तहसीलदार आबा महाजन यांनी जप्त केला आहे. ट्रॅक्टरसह 2,46,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्य वृत्तात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयातील 25% बेड कोरोनाग्रस्तांसाठी आरक्षित करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी दिले आहेत. शहरातील सर्वच रुग्णालयांना हे निर्देश बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं आहे. दीपिकाच्या चाहत्यांना तिच्या आगामी 83 या चित्रपटाचे आकर्षण आहे. कबीर खान यांचा हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दीपिका रोमी देव हे पात्र साकारत असून दीपिका रणवीर ही जोडी पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही आमचे चित्रपट पाहता आणि त्यांचा आनंद सुद्धा लुटता, त्यामुळे प्रेक्षकच आम्हाला घडवू शकतात. मी सुद्धा संघर्ष केलाय. फक्त घराणेशाहीमुळे माझे 21 वर्षांचं करिअर घडलं नसतं हे शक्यच नसल्याचं करीना कपूरनं एका मुलाखतीत म्हटलं आहे. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर कोणा भारतीय क्रिकेटपटूनं गैरवर्तन केल्याचं समोर आलं तर त्याची गय केली जाणार नाही असं सांगत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महिला क्रिकेटच्या विकासाची योजना बीसीसीआयकडे आहे, मात्र त्याबाबत सविस्तर खुलासा करण्याची गरज असल्याचं मत भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि यशस्वी समालोचक अजुम चोप्रा हिनं व्यक्त केलं आहे. आता हवामान वृत्त. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिजोरदार तर विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे. आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाण्याचा आपला अधिकार आहे. त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.